दरम्यान एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. राजकीय घडामोडींवर ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं समोर येते आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. सध्या राज्यात विविध घडामोडी घडत असताना राजकीय घडामोडींसंदर्भात दोघांमध्ये ही चर्चा झाली अशी माहिती आपल्यापर्यंत सूत्रांच्या वतीनं पोहोचते आहे. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत. रुपाली, राजकीय घडामोडींसंदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहत आहोत की नुकताच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये पांडुरंग बरोडा यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे आणि या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर आपण पाहत आहोत की शरद पवार स्वतः अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या केवळ दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या पक्ष कार्यालयाच्या एका खोलीमध्ये ही चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्षांतर्गत केल्या जाणाऱ्या नियुक्त्या, या सगळ्या संदर्भात या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये ही चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. मात्र पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम झाल्यानंतर दोन नेत्यांमध्ये बंद खोलीमध्ये सुरू झालेली ही चर्चा सगळ्यांसाठी सध्या एका चर्चेचा विषय ठरलेला आहे. नेमकं काय चर्चा चालू आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत, मात्र ही चर्चा अतिशय महत्वाची असल्याचे सुद्धा म्हटलं जात आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं समोर येते आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची देखील उपस्थिती होती. बरोरा यांच्या या पक्षप्रवेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. 2019 राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यानंतर ते शिंदे गटात गेले होते. दरम्यान जो काकांचा ऐकतो त्याचं नुकसान कधीच होत नाही अशा शब्दात मेहबूब शेख यांनी टोला लगावला आहे. आदरणीय साहेब, माझ्याकडून जीवनातली सर्वात मोठी झालेली चूक आणि पुन्हा एकदा ती चूक आपण एक वडील म्हणून पत्रात पाहिली त्याबद्दल आपलं मनापासून आपल्या मन हृदयापासून आपला आभार मानतो की आपण मला पुन्हा आपल्या सोबत परत घेतलं. महाराष्ट्रातल्या जवळपास 70% जास्त पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय, की आमदार कुठेही जाऊ पक्ष आमदारांच्या मागे जात नाही, पक्ष हा पक्षांच्या जागीच असतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निष्कर्ष काढलेला आहे त्या निष्कर्षाच्या बळावर मला खात्री आहे की निवडणूक आयोग वेगळा निर्णय घेणार नाही. ठामपणाने पवार साहेबांच्या पक्षाला मान्यता देऊन पक्ष आणि चिन्ह पवार साहेबांच्याच बरोबर राहील.